शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पिकाच्या व्हरायट्या त्याच्या कालावधीनुसार पाहणार आहोत. लवकर येणाऱ्या व्हरायट्या कुठल्या, मध्यम कालावधीमध्ये येणाऱ्या व्हरायट्या कुठल्या आणि उशिरा येणाऱ्या व्हरायट्या कुठल्या, अशा तीन आपण वेगवेगळे टप्पे पाडलेले आहे. लवकर येणाऱ्या व्हरायट्या 80 ते 90 दिवसामध्ये येणाऱ्या कुठल्या व्हरायटी आहे, 90 ते 105 दिवसामध्ये येणाऱ्या व्हरायट्या कुठल्या आहे आणि 105 ते 120 किंवा 105 ते 130 दिवसापर्यंत येणाऱ्या व्हरायट्या कुठल्या आहे, या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आठवडीमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसतं तिच्यावर क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू ज्या सोयाबीनचे जे काय अतिलवकर येणारे जे काय वाण आहे ते आपण पाहणार आहोत. हे जे वाण हे 80 ते 90 दिवसामध्ये तयार होतात. या वाणाचा विचार केला तर याच्यामध्ये पहिली जी व्हरायटी आहे ती आहे परभणी सोना, MAUS 47 या नावानं ती अव्हेलेबल आहे. तसेच RVS 18 लवकर येणारी व्हरायटी आहे. GS 93 ही सुद्धा 80 ते 90 दिवसामध्ये येणारी व्हरायटी आहे. तसेच RVS 2001-4 ही सुद्धा व्हरायटी लवकर येणाऱ्या व्हरायटीमध्ये मोडते. आता जो दुसरा टप्पा आहे आपला त्यामध्ये मध्यम कालावधीमध्ये येणारी व्हरायटी ती 90 ते 105 दिवसामध्ये तयार होणाऱ्या ह्या व्हरायटी आहे. हिच्यामध्ये आपली GS 335 जी काय जबलपूर कृषी विद्यापीठानं विकसित केलेली आहे, MAUS 71 म्हणजे ती समृद्धी नावानं ओळखली जाते आपली मराठवाडा कृषी विद्यापीठाची. त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठाची 158 व्हरायटी आहे ती सुद्धा त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी येते. त्याचप्रमाणे KDS 753 फुले किमया ही जी काय व्हरायटी आहे हे सुद्धा 90 ते 105 दिवसामध्ये तयार होते. त्याचप्रमाणे GS 95-60 ही सुद्धा व्हरायटी आहे ती 90 ते 105 दिवसामध्ये येते. त्याचप्रमाणे MAUS 612 ही जी काय व्हरायटी आहे ती सुद्धा मध्यम कालावधीमध्ये येणारी व्हरायटी आहे. त्याचप्रमाणे जी काय नवीन निघलेली व्हरायटी आहे KDS 1912 म्हणजे जी काय फुले ध्रुव आहे ती सुद्धा 95 दिवसामध्ये तयार होणारी व्हरायटी आहे. हे झाले मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण. आता पण उशिरा कालावधीमध्ये येणारे वाण, उशिरा येणाऱ्या वाणामध्ये त्या ठिकाणी KDS 726 म्हणजे आपली फुले संगम येते. त्याचप्रमाणे DS 228 KDS 228 फुले कल्याणी. त्याचप्रमाणे KDS 344 म्हणजेच फुले अग्रणी आणि MAUS 162 ह्या व्हरायट्या उशिरा येणाऱ्या कालावधीमध्ये आहे. याचा कालावधी 105 ते 130 दिवसापर्यंतचा आहे. अशा पद्धतीने अतिलवकर येणारे वाण, मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण आणि उशिरा येणारे वाण असे तीन प्रकारचे तुम्हाला मी व्हरायट्या सांगितले आहे. आता तुम्ही व्हरायटी निवडताना कसे निवडसान, तर त्या ठिकाणी तुम्ही जर 10-20 एकर सोयाबीन करत असाल तर 5-5 एकरचे त्या ठिकाणी तुकडे तुम्ही पाडू शकतात. आता 5-5 तुकडे पाडण्याचं कारण काय सांगतो, कारण जर त्या ठिकाणी बरसात कमी असली तर त्या ठिकाणी तुमचं लवकर येणारं सोयाबीन तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाईल. सोयाबीन जर बरसात मध्यम असेल तर त्या ठिकाणी मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण तुम्हाला उत्पादन देऊन जाईल. जर बरसात दूरचा कालावधी असेल किंवा बरसात जर खूप दिवस झाली तर त्या ठिकाणी हे जे काय उशीर येणारे वाण हे सुद्धा तुमच्या शेतामध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्या लवकर येणारे वाण, मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण आणि उशिरा येणारे वाण त्या ठिकाणी आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.